नमस्कार, मांदेशी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मेथीचं सुकं पिठलं कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर चला बघूयात. छान कमंग असं हे आपलं पिठलं बनतं. प्रवासात देखील आपण घेऊन जाऊ शकतो. छान मस्त आणि टिकतं सुद्धा. तर त्यासाठी या इथं मी एक कप बेसन घेतलेलं आहे. ते आपण भाजून घेऊयात. कमंग वास येईपर्यंत आपण भाजून घेऊयात. त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे एक पळी छोटी. त्यानंतर यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊयात. या इथं मी मिरची, लसूण व जिरे बारीक करून टाकलेले आहेत. त्याची पेस्ट टाकून घेते. व्यवस्थित आपण परतून घेऊयात. त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊयात व एक कप स्वच्छ धुवून घेतलेली मेथी. यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकूया. परतून घेऊयात व्यवस्थित. आणि हे जे आपण भाजलेलं बेसन आहे ते आपण थोडं थोडं करत यामध्ये टाकायचं आहे व मिक्स करत जायचं आहे अशा प्रकारे. जर हे जास्त कोरड आहे असं वाटते तर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी शिंपलूयात. अशा प्रकारे यामध्ये आता मी कट केलेली कोथिंबीर टाकते. मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आता हे आपण झाकून ठेवूयात 5 ते 7 मिनिटांसाठी. तर या इथं हे आपलं मेथीचं सुकं पिठलं तयार आहे. छान खमंग असं हे होतं. तुम्ही देखील करून बघा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.